राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड प्रतिक्रिया देत म्हणाले की आम्ही विधान परिषदेत 6 जागा लढणार आहोत. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज असला तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे. राज्यसभा निवडणूकनंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि पक्षात असलेल्यांचा देवेंद्रजींवर असलेला विश्वास निश्चितपणे अल्पमतात आणण्या इतका मतदान पुरस्कृत उमेदवाराला मिळेल. संपूर्ण सरकार अपयशी आहे असेही प्रसाद लाड यावेळी म्हणाले. माझी आणि राजसाहेबांची कौटुंबिक मैत्री आहे. उद्या त्यांचा वाढदिवस होता आणि उद्या ते कोणालाही भेटणार नाही असं काल त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे मी आज राजसाहेबांना भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली आणि बस ही नुसती एक सदिच्छा भेट आणि शुभेच्छा भेट होती एवढंच मी सांगेन. आम्ही साईच्या साई जागा लढू अशी आत्तापर्यंत तरी परिस्थिती आहे. सदाभाऊ खोतांचा अपक्ष अर्ज जरी असला तो भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे आणि आम्हाला खात्री आहे राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षांचा असलेला देवेंद्रजींवरचा विश्वास निश्चितपणे ह्या सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भारतीय जनता पार्टी आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळेल निश्चितपणे होईल. आमच्या साईच्या सहा जागा निवडून येतील आणि जी नाराजगी आहे ही नाराजगी अजून आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण सरकारच अपयशी आहे. हे सरकार द बेस्ट मुख्यमंत्री म्हणून ज्यांना म्हणतात जगभरातनं पुरस्कार मिळाला, परंतु त्यांच्याच लोकांना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुख्यमंत्री कुठेतरी कमी पडलेले. व किसी को नहीं मिलने वाले इसलिए आज मैं उनको जन्मदिन की शुभकामनाएं देने आया था और उनकी तबियत के बारे में पूछने आया. भारतीय जनता पार्टी 6 की 6 सीट लड़ेगी. कांग्रेस और महाविकास आघाड़ी के लोग हमारे ज्येष्ठ नेता देवेंद्र फडणवीस से चर्चा करते हैं और उसके बाद अगर कोई पर्याय निकलता है तो मुझे मालूम नहीं, क्योंकि वो हमारे नेता है. लेकिन 6 के 6 सीट जीतने की ताकत भारतीय जनता पार्टी में है. राज्यसभा के चुनाव के बाद वो ताकत पूरे महाराष्ट्र ने देखी है.